जग झपाट्यानं वाढतं आहे त्या जगाच्या वाढण्याबरोबरच मनुष्याच्या शरीरात आजारही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत व वा त्यावर उपाययोजना करण्यासाठी आज आरोग्य यंत्रणाही मोठ्या प्रमाणात सुसज्ज झाली आहे कोरोना कालावधीत आरोग्य यंत्रणेचं कार्य उल्लेखनीय आहे मनुष्य जीवनात डोळ्याला अनन्यसाधारण महत्त्व असून त्याच्यात चांगले असल्यामुळेच मनुष्य चांगलं जग बघू शकतो व तेच डोळे निरोगी करण्यासाठी हातकनंगले नेत्रालय डोळ्याचं हॉस्पिटल उल्लेखनीय काम करणार आहे असे गौरवोद्गार डॉक्टर गौरव परांजपे सांगली यांनी काढले त्या हातकणंगले येथे हातकणंगले नेत्रालय डोळ्यांच्या हॉस्पिटलचं उद्घाटन प्रसंगी बोलत होते सदर हॉस्पिटलचं उद्घाटन डॉक्टर उदय पाटील डॉक्टर महेश पाटील डॉ कुणाल पाटील डॉक्टर शीतल पाटील डॉ रवींद्र कदम डॉ सत्यजित बनगर डॉ प्रशांत अहिवळे सोनिया अहिवळे अमित मोहिते आदर्श मोरे सुशांत कोकाटे कुंभज ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुनील वाडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले आकाराने व विस्ताराने मोठ्या असणाऱ्या हातकनंगले तालुक्यात सर्व सोयीनियुक्त व सुसज्ज असं डोळ्यांचं हॉस्पिटल असणं गरजेचं होतं अशा सुसज्ज हॉस्पिटलचं आज उद्घाटन झालं ही हातकनंगले तालुक्याच्या दृष्टीनं उल्लेखनीय बाब आहे सदर हॉस्पिटलमध्ये शासनाच्या सर्व योजना त्याचप्रमाणे सर्वसामान्य नागरिकांना परवडेल अशा दरात उपचार केले जाणार असून डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत परिणामी त्यामुळे हातकणंगले परिसरात सदर हॉस्पिटलचं स्वागत होत आहे उपस्थित सर्व मान्यवरांचं स्वागत हातकणंगले नेत्रालय यांच्या वतीनं करण्यात आलं मराठी एस न्यूजसाठी कुंभोजहून तेजस्विनी भानुसे